प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा. गरिबीने रापलेल्या आयुष्याला रापीचा धार. चपलांना टाके घालत लक्ष्मीचे आयुष्य गेले अनवाणी. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिलेले. कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले. सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या आयुष्याचे प्रभावी आणि वास्तववादी दर्शन कविवर्य नारायण सुर्वे यांच्या काव्यपंक्तीतून होते. असंच काहीसं जीवन जगतीये तासगावातील लक्ष्मी. पूर्ण नाव लक्ष्मीबाई विठोबा क्षीरसागर. वय वर्ष अवघ 65. पत्राचा आडोसा मूल लागू नये म्हणून डोक्यावर टांगलेली छत्री. पोत्यावर मांडलेला चप्पल दुरुस्तीसाठी लागणारं साहित्य. डोळ्यावर जाड विंगाचा चष्मा. कपाळावर ठसठशीत कुंकू. आयुष्य मावळ तिकडं लागलेलं परंतु तरुणांना लाजवेला असाच उत्साह. प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या लक्ष्मीबाईंची ड्युटी सकाळी 8 ते रात्री 8 अशी गेली 40 वर्षाहून अधिक काळ अव्याहतपणे सुरू आहे. खेडी बदलली, बाजार बदलला, मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या चर्मकारांची जागा बदलली नाही. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता त्या तिथेच बसतात. खेळायच्या वयात हातात रापी आली ती वयाची 65 ओलांडली तरी तशीच आहे. शिकायच्या वयात संसाराची कष्टप्रद जबाबदारी आली. तुटपुंज्या कमाईतून घर खर्चही भागेना तेव्हा रापी घेतली आणि स्टँडचा कोपरा गाठला. तरुण वयात रस्त्याच्या कडेला बसून काम करीत असताना अनेक अनुभव आले. अतिक्रमण पथकाची गाडी आली की सगळं गोळा करून लपून बसायचं आणि गाडी गेली की पुन्हा ते थाटायचं. हा रस्त्यावरचा संघर्ष आजही सुरू आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून त्यांनी तासगावात स्वतःची जागा खरेदी केली. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. कोणत्याही शासकीय योजनांच्या मागे न लागता कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या कष्टातून त्यांनी संसाराचा गाडा हकला आहे. आमच्या मायरीचा व्यवसाय होता लहानापासून. आमची आई पण करायची, वडील पण करायचं, आता मीच सगळ्यात मोठी. आणि आमचं दोघं तिघं भाऊ चाकरी राहिले लोकांच्या. ते पण पोटावर पैसा आणतो. पहिलं काय ते पोटावरही कपडे लागतात घ्यायची, तेवढंच द्यायची आणि राबून घ्यायची. मग मी एकटीच असायची आईपाशी. आईबरोबर मी पण शिकायची, येण्या घालायच्या. तेव्हा किती 10 रुपयाला चप्पली येती करून द्यायची, कोल्हापुरी चप्पली. तसला मी गणपती करायची. त्या म्हणतात मुलाला नोकरी लागेल तेव्हाच माझे कष्ट कमी होतील. अन्यथा जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत कष्ट चालूच राहणार. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi ho.